संदीप देशपांडे यांच्या हल्ल्या प्रकरणात आता दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि दोघांना गुन्हे शाखेनं आता ताब्यात घेतले. भांडूपमधून या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय. मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत, आणखी माहिती जाणून घेऊया. मनोज, काय नेमकी अपडेट मिळते या संदर्भात? अगदी बरोबर आहे. काल संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी FIR दाखल केला होता आणि त्या FIR मध्ये संदीप देशपांडे यांनी ठाकरे कुटुंब, त्याचबरोबर संजय राऊत आणि वरुण देसाई यांचं नाव घेतलं होतं आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुद्धा सुरू केला होता. त्यासाठी 8 पथकं स्थापन करण्यात आली होती आणि आरोपींच्या शोधासाठी हे सगळे 8 पथकं वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले होते. त्यामध्ये गुन्हे शाखेच्या या पथकांनी भांडूपमध्ये जाऊन CCTV च्या आधारे जे त्यांना काही क्ल्यू मिळाले होते त्यानुसार भांडूपमधले हे दोघे जण असल्याचं समजते आहे आणि त्यांना काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यातला सोळंकी नावाचा एक आरोपी आहे आणि असं समजतंय की ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा तो शिवसेनेचा पदाधिकारी असल्याची सुद्धा आपल्याला माहिती मिळत आहे. एकंदरीतच आता हे दोन आरोपी मिळाल्यामुळे पुढचे जे आरोपी आहेत ते आरोपी मिळण्यास सुद्धा आता पोलीस रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. एकंदरीतच या ठिकाणी आता हा राजकीय वैमनस्यातूनच हल्ला झाला का याचं जे स्पष्टीकरण आहे ते येणाऱ्या काळातच कळणार आहे. मनोज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. भांडूप मधून या दोघांना सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे. गुन्हे शाखेनं या दोघांनाही ताब्यात घेतल्यात. संशयित आहेत, पोलीस आता पुढचा तपास करतात. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.